नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो ज्ञानेश महाराव हे जे स्वतःला पत्रकार म्हणवतात त्यांनी मध्यंतरी संभाजी ब्रिगेडच्या एका अधिवेशनामध्ये प्रभू रामचंद्र रामायण तसंच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा जाहीर अपमान केला होता आपण ते व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलेले आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी अपमान केला ते पाहता एकूण महाराष्ट्रामध्ये आणि सुद्धा असेल प्रभू रामचंद्रांचे भक्त हे देशभरात आहेत विदेशातसुद्धा आहेत पण श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे जे महाराज आहेत त्यांचाही अपमान त्यांनी केला आणि एकूण महाराष्ट्रामध्ये प्रचंड एक संतापाचं वातावरण तयार झालं ज्या पद्धतीने त्यांनी भाषा या दोन्ही देवतांबद्दल वापरली ती पाहता समाज जो आहे तो प्रचंड संतापला होता आणि यावर कारवाई व्हायला पाहिजे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी समोर येऊ लागली अनेक संघटनांनी हिंदुत्ववादी संघटना असतील किंवा हिंदुत्ववादी गट असतील त्यांनी आंदोलनं केली निषेध नोंदवण्यात आले महाराव यांच्याविरुद्ध गुन्हासुद्धा काही ठिकाणी नोंदवण्यात आला पण पुढे काही कारवाई झाली नाही मात्र आता याच ज्ञानेश महाराव यांची जी काही चरबी त्यांनी दाखवली होती ही पूर्णपणे उतरवण्यात आलेली आहे आता तुम्ही एक व्हिडिओ पाहा त्याच्यामधनं तुमच्याही लक्षात येईल जय स्वामी समर्थ काही दिवसापूर्वी ज्या महाभागाने स्वामींबद्दल आणि प्रभू रामचंद्रांबद्दल एका जाहीर कार्यक्रमामध्ये अपशब्द वापरलेले होते ते ज्ञानेश महाराव आमच्या समोर आहेत यांना जाहीर जाब विचारण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आम्ही ठरवलं असतं त्यांचं संपूर्ण तोंड काळ पण केलं असतं त्यांना ठोकलं पण असतं पण आमचं आमचे संस्कार आमचा हिंदू धर्म हे शिकवत नाही त्यांना आम्ही जाब विचारायला आलो आणि त्यांनी जे केलेले वक्तव्य आहे त्याच्याबद्दल त्यांना माफी मागायला लावण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत मी त्यांनाच सांगतो ज्ञानेश महाराजजी तुम्ही आमच्या प्रभू रामचंद्राची माफी मागा, ला मागा आणि स्वामी समर्थांचे जे जेवढे लाखो करोडो भक्त आहेत त्यांची तुम्ही जाहीरपणे इथे माफी मागा जर तुम्ही माफी नाही मागितली तर आम्हाला दुसरं पण कार्यक्रम करता येतो स्वामी सर्व त्यांचे जे लाखो भक्त आहेत माझ्या वक्तव्यामुळे त्यांच्या भक्ती भक्तीमध्ये जी त्यांना वाईट वाटलं त्याच्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो आणि आपण सर्वांनी मला योग्य ती वागणूक दिलेली आहे असं कुठलंही गैरकृत्य केलं नाही त्याचप्रमाणे अनेक कोणाबद्दलही बोललेलो असेल प्रभू रामचंद्राबद्दल पण माझं बोलणं वक्तव्य आहे त्यांच्याबद्दलही मी माफी मागतो असं मी स्पष्टपणे जाहीरपणे मागित आणि भविष्यात पण असं काय आम्ही बोलणार नाही असं सांगा भविष्यात बोलण्याचा प्रश्नच येत नाही ना साहेब बस भविष्यात आणि अशा प्रकारे काही झालं बोलणं तर मग मात्र आम्हाला जे साधू संतांनी जी शिकवण दिलेली आहे माथाळाच्या नाथाळाच्या माती हाना काठी त्या पद्धतीने तुम्हाला विचारला जाईल एवढं लक्षात ठेवा आता ना या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीचे दक्षिण मध्य मुंबईतले जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी ज्ञानेश महाराव यांच्याकडे जाऊन ज्या पद्धतीने त्यांना जाब विचारला त्यांच्यासोबत कार्यकर्तेही होते आणि तो जाब विचारताना त्यांनी संयम पण पाळलेला आहे ज्ञानेश महाराव ज्या पद्धतीने स्वामी समर्थांबद्दल बोलले प्रभू रामचंद्रांबद्दल बोलले ते पाहता खरंतर कोणीतरी त्यांच्यावर शाई उतली असती कोणीतरी त्या चार थोबाडीत लगावल्या असत्या मारहाण केली असती पण तसं न करता राजेश शिरवडकर यांनी सभ्य शब्दामध्ये त्यांना सांगितलं की आम्ही इथे आलेलो आहोत ते तुम्हाला जो काही धडा शिकवायचा आहे तो शिकवू शकतो जे नेहमी होतं शाई लावली जाते तोंडाला काळं फासलं जातं कॉलर पकडली जाते चार दोन थोबाडीत लगावल्या जातात तसं आम्ही करू शकतो पण ते आमच्या संस्कारात बसत नाही तर तुम्ही जी काही विधानं केलेली आहेत संभाजी ब्रिगेडच्या त्या कार्यक्रमामध्ये त्याबद्दल माफी मागा लोकांमध्ये या सगळ्या विधानांमुळे प्रचंड संताप आहे आणि तुम्ही अशा पद्धतीची विधानं कशी काय करू शकता लाखो लोक हे या देवतांचे भक्त आहेत त्यांची भक्ती करतात त्यावर त्यांची आस्था आहे आणि असं असताना तुम्ही अशा पद्धतीने अपमान करता जाहीरित्या कोणी दिलेला आहे तुम्हाला अधिकार असा सगळा जाब विचार विचारल्यानंतर ज्ञानेश महाराव यांनी थरथरत शेवटी माफी मागितली की आपण जे काय बोललो त्याबद्दल आपल्याला क्षमा करावी आता अर्थात ही माफी मागणं आणि लगेच आपण त्याला क्षमा करणं इथपर्यंत थांबता कामा नये कारण का अशा पद्धतीने रोजच्या रोज रुच कोणी उठतो आणि कोणी देवदेवतांबद्दल काही बोलतो मनाला येईल ते त्याच्याबद्दल ना अभ्यास असतो ना कोणती चिकित्सा केलेली असते आपल्याला उठायचं आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे त्याचा अर्थसुद्धा माहिती नसतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय आणि थेट बोलायला सुरुवात करायची कोणालाही काही बोलायचं कोणाची हेटाळणी करायची टवाळी करायची टिंगल उडवायची आणि मग अशा पद्धतीने लोकांमध्ये संताप निर्माण होतो पण ज्ञानेश महाराव यांनी हे जे केलं स्वामी समर्थांची किंवा प्रभू रामचंद्रांची जी बदनामी त्यांनी केली जी टिंगल त्यांनी उडवली ती केवळ केवळ देवी देवतांबद्दल त्यांच्या मनामध्ये आस्सा नसेलच पण त्यामुळे केवळ केलेलं नाही हे कशासाठी केलं तर जो कार्यक्रम संभाजी ब्रिगेडचा झाला त्याच्यामध्ये स्वतः शरद पवार उपस्थित होते शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीची वक्तव्य महाराव यांनी केली आणि त्यामुळे त्याचा अर्थ जो आहे तो वेगळा निघतो तो, तो यासाठीच अशा पद्धतीची टीका ते करतात कारण अशी टीका करून अशा पद्धतीने बदनामी करून टिंगलटवाळी करून हेटाळणी करून ते दाखवू पाहतात की आम्ही कसे पुरोगामी आहोत आणि आम्ही कसे पुरोगामी आहोत आणि शरद पवारसुद्धा पुरोगामी आहेत तेव्हा आम्ही शरद पवारांच्या सोबत आहोत आणि हेच पुरोगामित्व आहे की आम्ही कुठल्याही देवी देवताला काही बोलू लोकांच्या आस्था ज्या आहेत त्या पायदळीत उडवू त्याचा आम्ही विचारसुद्धा करणार नाही हे दाखवण्यासाठी हे केलं जातं त्याहीपेक्षा शरद पवारांची मर्जी आपल्यावर कशी राहील शरद पवारांचा आशीर्वाद आपल्यावर कसा राहील शरद पवार आपल्या पाठीचे कसे राहतील हा उद्देश असतो मला माहिती नाही शरद पवारांच्या माझे काय गुणाम बनले मला सत्कार केला त्यावेळी त्यांनी सांगितलं महाराजांचं भाषण नंतर होऊन दे त्याच्या आधी माझं भाषण करतो मला वाटतं याच्यापेक्षा मोठा सत्कार भारतरत्नच आणि तो उद्देश कशासाठी आहे तर शरद पवारांकडून एखादा पुरस्कार मिळेल एखादी नियुक्ती होईल कुठेतरी एखादा काहीतरी सत्कार आपल्याला केला जाईल महाराष्ट्रामध्ये आपण विचारवंत कसे आहोत आपण कसे पुरोगामी आहोत पुरोगाम्यांचे कसे शिरोमणी आहोत हे कसं सिद्ध होईल आणि शरद पवारांच्या चरणी पूर्ण आयुष्यभर आपण बसून राहू हे दाखवण्यासाठी हे सगळं केलं जातं मागच्या उत्तम जानकर जे आहेत त्यांनी सुद्धा असंच व्यक् वेक, वक्तव्य जे आहे ते केलेलं होतं त्यांनी म्हटलं होतं दीड दिवसाचा गणपती जो आहे त्याचं विसर्जन शरद पवारांनी केलं अजित पवारांवर टीका करणारं हे वक्तव्य होतं त्यावेळेला गणपती दारू प्यायला अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं तेव्हाही लोकांच्या मनामध्ये संताप होता ते उत्तम जानकर असोत की ज्ञानेश महाराव असोत किंवा सुषमा अंधारे असोत ही सगळी माणसं जी आहेत ती एकाच कॅटेगरीमधली आहेत ती दाखवताना आपण कसे पुरोगामी आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न करतात प्रत्यक्षामध्ये त्यांना शरद पवारांची किंवा तत्सम पुरोगाम्यांची मर्जी मिळवायची असते त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात कारण आपल्याला कुठेतरी काहीतरी मलिदा त्याच्यातला मिळेल त्यातला वाटा मिळेल आपल्यावर कुठेतरी मर्जी झाली तर आपली एखादी नियुक्ती होईल आपलं एखादं लेखन जे आहे त्यासाठी आपल्याला पुरस्कार मिळेल त्याची पुस्तकं छापली जातील ती त्या पुस्तकांचं प्रकाशन जाहीरित्या होईल हे सगळं करण्यासाठी माणसं जी आहेत ती थेट देवालाही बदनाम करायला मागे पुढे बघत नाही तर शिरवडकरांनी केलेले कृत्य जे आहे तर शिरवडकरांनी ही जी काय कृती केलेली आहे त्याचं स्वागतच करायला पाहिजे अर्थात त्यांनी संयम पण दाखवलेला आहे ते करू शकले असते शाई फ फासू शकले असते तोंडाला काळं फासू शकले असते चार दोन थोबाडीतही लगावू शकले असते पण तसं न करता त्यांनी महाराव यांना संपूर्ण जनतेची माफी मागायला लावलेली आहे आता यानंतर सुद्धा महाराव गप्प बसतील किंवा उत्तम जानकर गप्प बसतील असं नव्हे आगामी काळात ही माणसं जी आहे ते सगळं शांत झालं की पुन्हा एकदा देवी देवतांचा अपमान करायला मोकळे असतील त्यांना काय शेवटी शरद पवारांची मर्जी मिळवायची आहे आणि ते का मिळवत आहेत कारण शरद पवारच मागच्या वेळेला म्हणाले होते आम्ही देवांचे बाप आहोत तेव्हा देवांच्या बापाच्या पाया पायाशी बसायचं की देवांच्या पायाशी बसायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे तेव्हा देवांचे बाप शरद पवार आहेत असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्यांचीच मर्जी आपल्याला राखावी लागेल देवांची कशाला मर्जी पाहिजे यातून या, या पद्धतीचं वर्तन जे आहे ते महारावांसारखे लोक जे ते करत असतात शिवाय हे सगळं जाहीररित्या शरद पवारांच्या समोर होतं पण त्याला कोणीही रोखण्याचा प्रयत्न करत नाही की तुम्ही असं बोलू नका आज जे स्वामी समर्थांचे लाखो भक्त आहेत प्रभू रामचंद्रांचे भक्त आहेत हे सगळे काय भारतीय जनता पार्टीला मत देत नाहीत हे सगळ्यांना मत देत असतील ते शरद पवारांच्या पक्षातल्या लोकांना मत देत असतील ते एकनाथ शिंदेना मत देत असतील ते उद्धव ठाकरेंना मत देत असतील त्या लोकांनी आज विचार करण्याची आवश्यकता आहे की आपण ज्या देवतांची भक्ती करतो यांच्यासमोर आपण नतमस्तक होतो लाखोंच्या संख्येने आपण त्या मंदिरांमध्ये जातो भक्तिभावाने त्या देवतांबद्दल अपमान करणारे कोण आहेत का म्हणून आपण त्यांना मान्यता द्यायची का म्हणून राजकीय पक्ष राजकीय व्यक्ती म्हणून त्यांना मान्यता द्यायची ज्या आपल्या देवतांचा अपमान करतात त्या देवतांचा अपमान होत असताना मूग गिळून गप्प बसून राहतात आपल्यासमोर अपमान होताना बघत राहतात अशा लोकांसोबत का राहायचं हा सुद्धा विचार लोकांनी केला पाहिजे त्याशिवाय हा कायमचा धडा बसू शकत नाही केवळ संताप व्यक्त करणं गुन्हा दाखल करणं एखाद दोन ठिकाणी निषेध मोर्चे काढणं याच्यामुळे सगळं संभव होत नाही पण राजेश शिरवडकरांनी योग्य पाऊल उचललं चांगला तडाखा जो आहे तो या निमित्ताने दिला पण असं प्रत्येक वेळेला व्हायला पाहिजे त्याशिवाय अशा पद्धतीने होणारी बदनामी जी आहे जाणीवपूर्वक केली जाणारी हा हे हेटाळणी जी आहे आणि तुच्छ लेखणं देवी देवतांना त्यांच्यावर आस्था ठेवणाऱ्यांना ह्याला कुठेतरी चाप बसणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो चाप केवळ त्या महारावांसारख्या के व्यक्तींना किंवा उत्तम जानकरांसारख्या व्यक्तींना सुषमा अंधारेंसारख्या व्यक्तींना बसता कामा नये त्यांच्या पाठीशी जे देवांचे बाप उभे असतात त्यांनाही धडा मिळाला पाहिजे हे लोकांनी ठरवायला हवं त्याशिवाय हे थांबणार नाही तुम्हाला संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद